बातमी आहे एका अनोख्या महोत्सवाची. अंधश्रद्धा आणि गैरसमज यामुळे धोक्यात असलेल्या घुबड या पक्षाच्या संवर्धनासाठी अनेक पातळीवर प्रयत्न करण्यात येत आहेत. पुणे जिल्ह्यामधल्या पुरंदर तालुक्यामध्ये पिंगोरी या गावामध्ये इला फाउंडेशनच्या वतीने उलूक अर्थात घुबड महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. या महोत्सवाचं हे दुसरं वर्ष आहे. पाहूयात हा एक रिपोर्ट. आपण कुत्रा पाळतो, मांजर पाळतो, जास्तीत जास्त पोपट किंवा कबूतर पाळतो, पण तुम्ही कधी घुबड पाळला आहे का? घुबड पाळणं तर सोडाच, त्याला पाहिलं तरी अनेक जणांना भीती वाटते. घुबडाच्या बाबतीत अनेक दंतकथाही प्रसिद्ध आहेत. मात्र घुबड ही पक्षाची जातच अंधश्रद्धेमुळे संकटात सापडली. या सर्वांवर उपाय म्हणून इला फाउंडेशनच्या वतीनं पिंगोरी गावात घुबड महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. या महोत्सवाचं हे दुसरं पर्व आहे. या महोत्सवात पुणे जिल्ह्यातील 200 ते 300 शाळांतील विद्यार्थी सहभागी झाले आहेत. अशा प्रकारचा हा जगातील एकमेव महोत्सव असल्याचा दावाही आयोजकांच्या वतीने करण्यात आलाय. हे आपला सेकंड इंडियन आउल फेस्टिवल आपण भरवतो आहे. पिंगोरी नावाचं जे गाव आहे तिथे आमचं इला हॅबिटॅट इला फाउंडेशनतर्फे आपण आपल्या फील्ड सेंटरमध्ये हे प्रदर्शन भरवतोय. आणि मला अतिशय आनंद वाटतोय की गेल्या वर्षी जो पहिला आपण घुबड उत्सव भरवला होता, उलूक उत्सव, त्याच्यामध्ये जेवढं पार्टिसिपेशन होतं, शाळांचा सहभाग होता, त्याच्याबरोबर दुप्पट शाळांचा सहभाग आपल्याला यावेळेला मिळालेला आहे. समाजामध्ये घुबडांबद्दल अनेक गैरसमज आहेत. मात्र शेतातील उंदीर आणि घुशींच्या उपद्रवापासून शेतकऱ्यांची सुटका करणारे घुबड शेतकऱ्यांचे मित्र आहेत. गैरसमजातून होणाऱ्या कत्तलींमुळे घुबडांच्या अनेक प्रजाती नष्ट झाल्या आहेत. त्यामुळे आता घुबडांचं संवर्धन करायचं असेल तर लहान मुलांची घुबडाशी मैत्री होणं आवश्यक आहे. याच उद्देशातून हा महोत्सव आयोजित करण्यात येतोय. या वेळेला आपला जो घुबड महोत्सव आहे हा बघण्यासाठी 17 देशांमधले लोक आज आपल्या या छोट्याशा गावामध्ये आलेले आहेत, कारण की त्यांना घुबडांबद्दल प्रेम वाटतं. त्याच्यामध्ये नॉर्वे, म्हणजे जिथे 6 महिने उजेड असतो आणि 6 महिने रात्र असते, तिथे स्नोई ऑउल नावाच्या घुबडावरती जे काम करतात त्या स्नोई ऑउलचे मोठे संशोधक इथे आलेले आहेत. थॉमस आरावाक म्हणून आहेत. मग अमेरिकेतले आलेले आहेत, कॅनडातले आलेले आहेत, ऑस्ट्रियातले आलेले आहेत, चेक रिपब्लिकमधनं आलेले आहेत, त्याच्यानंतर पोलंडवरनं आलेले आहेत, त्याच्यानंतर इराणमधनं आलेले आहेत, इस्रायलमधनं आलेले आहेत, ऑस्ट्रेलियामधनं आलेले आहेत, असे म्हणजे विविध देशांमधनं, स्वित्झर्लंडमधनं आहेत. तो रिसर्चचे फाइंडिंग्स जोपर्यंत आपण माणसांपर्यंत पोहोचत नाही आणि सहभाग ज्या लोकांचा मिळणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने संवर्धन होणार नाही. तर या दोघांचा मिलाफ आपल्याला करायला मिळाला याबद्दल मला अतिशय आनंद वाटतो. महोत्सवाआधी केलेल्या आवाहनातून विद्यार्थ्यांनी तयार केलेली 1200 चित्र, पोस्टर, शिल्प, काष्ठशिल्पांचं प्रदर्शनही महोत्सवामध्ये भरवण्यात आलं आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांचा मित्र असलेल्या पक्षाविषयी असलेल्या अंधश्रद्धा कमी होण्यास मदत झाली तरी या आयोजनामागील हेतू साध्य होईल. राहुल शिंदे, AM News, पुरंदर, पुणे.